अत्यंत महत्त्वाची सूचना. हा व्हिडिओ बघताना जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं तर आम्ही जबाबदार राहणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला. आणि जसं की तुम्ही थंबनेल बघितलं, आज कोळ्यांची पार्टी. तर आज आमची मित्रांची पार्टी आहे आणि आम्ही पार्टीसाठी फिश वापरणार आहोत, ते म्हणजे हलवा फिश आणि सुरमई फिश. आणि आम्ही हलवा फ्राय करणार आहोत आणि सुरमई फ्राय, सुरमईचं कालवण आणि त्यासोबत भाकऱ्या. आणि आजची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज आम्ही गॅसवर जेवण नाही करणार, आज आम्ही जेवण करणार आहोत म्हणजे फिश फ्राय करणार आहोत, ते म्हणजे चुलीवर. एकदम पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे की फिश फ्राय, हलवा फ्राय कसा करतात, सुरमईचं कालवण कसं करतात. तर चला, मित्र आपले कामाला लागलेत, मी पण जरा कामाला लागतो. तर मित्रांनो, हे आपले हलवे आहेत आणि सुरमई अगोदरच मार्केटमधून कट करून आणलेले आहे. हे बघा, सुरमईचे पीस हे फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे, त्यामुळे कडक झालेत. किती हलवे आहेत बाबल्या? 8 हलवे आहेत. याच्यातले अर्धे आपण फ्राय करणार आहोत. तर आधी कट करून घेऊ हलवे. अर्धे झालेले आहेत आणि अर्धे आता बाबल्या करतो आहे कट. तर आपला बाबल्या आता हलवा कट करतो आहे. बाबल्या दाखव कसा हलवा कट करतो. आपला आता हलवा कटिंग करणं चालू आहे काम. हर्ष तंदुरी याची किती पण येणार? किती जण? 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपण आज हलवा फ्राय, सुरमई फ्राय, सुरमईचं कालवण सर्व या चुलीवर करणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक मारा. नंतर लाईक मारायला तुम्ही विसरता. तर आपली फिश कटिंग करून झालेली आहे आणि स्वच्छ पाण्याने पण धुतलेली आहे. तर आता आपण हिला मीठ मसाला, सर्व मसाले वगैरे लावू आणि नंतर सुरुवात करू व्हिडिओला. दाखव जरा जवळ, क्लोज कॅमेराच्या बाबल्या, हलवा आणि सुरमईची दाखव. तर मित्रांनो, आपली सुरमई तर झालेली आहे कट करून. आणि आपल्या या सुरमईचं काय करायचं, कालवण करायचं ना पहिला की नाही? फ्राय. ठीक आहे, चला याला आता मीठ मसाला सर्व लावून घेऊ. आला लसूण पेस्ट. मीठ लावलेलं अगोदर दे मसाला दे. तुम्ही पीस बघू शकता किती मोठा आहे सुरमईचा. आता आपण हळद टाकून घेऊ. पहिली 2 चमचा हळद. पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे हळद, प्रत्येक पीसला लागली पाहिजे सुरमईचा. आणि त्याच्यानंतर घेऊ तो म्हणजे मसाला आपला दे. तर आपली हळद लावून झालेली आहे. आता टाकतो आपण आगरीकोळी मसाला. हा स्पेशल आगरीकोळी मसाला आहे आणि थोडा स्पायसी असतो हा, बरोबर ना आपल्या? हो. कारण की साध्या दुकानावर जो मसाला भेटतो त्याच्यापेक्षा जरा स्पायसी असतो. तर आता मसाला मिक्स करून घेऊ आपण. सगळ्यांना पूर्ण नीट. तर आता आपण आला लसूण पेस्ट लावणार आहोत. 2 पॅकेट आला लसूण पेस्ट. पैसे नाही तुला भेटणार. तर आता हे जे आपले हलवे आहेत ते आपण अक्कीच्या अक्की तळणार आहोत एकदम, म्हणजे याला कट करून नाही तळणार आहोत. तर आता आपण आपल्या हलवा फिशला लावणार तो म्हणजे तंदुरी मसाला. Mm.
तर आपला फिशचा पहिलाच पीस टाकलेला आहे आणि सुरमईचा मस्त चव सुटली माझ्या जिभेला तेलावर टाकल्या. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला चुलीवरची रेसिपी बघायला कशी आवडली. फिश फ्राय आपलं चालू आहे आणि आता आपण तेल टाकतोय. आता या साईडला कालवण करणार आहोत, या साईडला फिश फ्राय. तर फिश फ्राय अर्धी झालेली आहे आपली आणि आता कालवण करायचं आहे सुरमईचं, सुरमईचा रस्सा. आणि त्यासाठी टाकलेलं आहे लसूण, टाकलेलं आहे मिरची, टाकलेली आहे तेलावर अख्ख्या डायरेक्ट मिरच्या. आणि हा आपला आग्रिकोली मसाला अतिशय तिखट असतो. पेटते नी कालवणामध्ये मोस्टली आपल्याला हे आंबट टाकायला लागते आणि चांगला टेस्ट येतो. दाखव एक तुकडा, दाखव आंबट. तर जवळ नको वापरू. घर बाबा एक परत. तर आता आपली मच्छी आपण कालवण्यात टाकणार आहोत. आपण जो मसाला टाकलेला त्याला उकळी आलेली आहे, त्यामुळे आता सर्व मच्छीचे जे पीसेस केलेले आपण ते सर्व टोपामध्ये टाकतो. तर आपले अर्धे फिश फ्राय करून झालेले आहेत आणि अजून बाकी आहेत थोडे. गरम गरम सुरमई फ्राय. थांब थांब थांब, टाक. माझ्यातून एक व्हिडिओ पाहिजे रे. तर आपला रस्ता म्हणजे आपलं कालवण चुलीच्या दुसऱ्या बाजूला शिजत आहे आणि आता डायरेक्ट अख्खे हलवे तळणार आहोत आम्ही. आणि अर्धी सुरमई फ्राय करून झालेली आहे आपली. तर आता हलवे टाकू तव्यावर. तर आपली सुरमई फ्राय करून झालेले आहेत हे बघा. आणि आता हलवा अख्खाच्या अख्खा आपण फ्राय करणार आहोत. एका वेळेला एकच हलवा फ्राय करू कारण की आपला तवा आहे तो छोटा आहे. आणि माझ्या जिभेला पाणी सुटलं आहे आता हलवा बघून. तर आपला एक हलवा फ्राय करून झालाय. आता दुसरा हलवा टाकतोय. तो काढा. तर शेवटचा हलवा आला आपला. तीन हलवे तळून झालेले आहेत. लजीज. आणि हा तंदुरी मसाला आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की हा करपला आहे, पण तो करप नाही. फायनली आपले सर्व फिश फ्राय करून झालेले आहे, सुरमई, हलवा. आणि आता तो राहिला म्हणजे हलव्याचा आणि सुरमईचा कालवण करतोय आपण म्हणजे रस्सा. तो झाला की आपण सर्व पार्सल घेऊ. आता फ्राय केलेली मच्छी पण पार्सल गेली डब्यामध्ये आणि आपल्या भाकऱ्या पण आलेल्या आहेत. आता फक्त कालवण व्हायचं राहिलंय. कालवण झालं की आपण सर्व पार्सल घेऊन मस्तपैकी बीचवर जाऊ कोरलाय फोर्टला. तर फायनली आपल्या सुरमईचा आणि हलव्याचा रस्सा आणि हलवा फ्राय, सुरमई फ्राय आणि आपल्यासोबत आहे त्यासोबत खाण्यासाठी भाकऱ्या. तर सर्व रेडी आहे. आता आम्ही हे पार्सल घेऊन जाणार आहोत कोरलाय फोर्टच्या पार्टी बीचवर. तर फायनली आता आम्ही बीचवर आलेलो आहोत.
आणि आता आम्ही तिकडे जाऊन मस्तपैकी या सुंदर अशा व्ह्यू सोबत सुरमई फ्राय हलवा फ्राय एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही पण या. असे आखलेले तेव्हा ते आपल्याला सुरमई भेटले नाही हंगे. एक आहे वाटीत द्या. अरे विनायक तुला मी ते खोलायला सांगितलं. खाणार का आता? अच्छा. आणि जे आम्ही हलवा फ्राय आणि सुरमय फ्राय केले ते अतिशय टेस्टी आहे. ते मस्त टेस्ट आहे का नाही? एक नंबर. चिकन लेग पीस पेक्षा भारी आहे. मित्रांनो, आपल्या भावानी पण नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. तर त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. नवीन नवीन चॅनल उघडला आहे, भावाला सपोर्ट करा. आणि आमचे सुरमय फ्राय आणि हलवा फ्राय बघून ज्यांच्या ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपलं फिश फ्राय आणि कालवण रेडी आहे आणि आम्ही आलो आता कोरलय फोर्टच्या बीचवर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत आम्ही खातोय, माझ्या जिभेला पाणी सुटतंय मस्तपैकी. भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.